माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। तामिळनाडूतल्या तंजावर या शहरामध्ये या शहराचं वैशिष्ट्य असं आहे की आपले राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी या तंजावरला लढाई जिंकली होती। इथं त्यांचा आजही पॅलेस आहे, किल्ला आहे, त्यांचे वंशज इथं राहतात। आणि हे जे जगातलं सर्वात मोठं उंच असलेलं मंदिर आहे, बिग टेम्पल, याचा जीर्णोद्धार महाराजांनी केलेला होता। आता ह्या मंदिराचं काय आणि किती वर्णन करावं, शब्द कमी पडतील। 800 टनाचा घुमट या मंदिराचा इतका उंच आहे, 8 टनाचा सॉरी, तो इतका मोठा दगड वर कसा नेला असेल आणि त्याची सावली अद्याप पडलेली नाही जमिनीवर कधी पण, इतकं उंच आहे ते। तर असे अनेक वैशिष्ट्य असलेले हे बिग टेम्पल आपल्या माय मराठीच्या प्रेक्षकांना पाहता यावं म्हणूनच हा प्रपंच असे विशाल घुमट आहेत, एकाच्या आत एक, एकाच्या आत एक। चला बोलतो, आज आपण तंजावर, तामिळनाडूतील तंजावर ह्या ठिकाणी आलेलो आहोत। तंजावर येथील या ठिकाणी भद्रेश्वराचं हे मंदिर, भद्रेश्वराचं हे बिग टेम्पल, जगातील एक सर्वात मोठं असलेलं हे टेम्पल या ठिकाणी आपण आलेलो आहोत। तंजावरवर आपले मराठ्यांचं 180 वर्ष राज्य आणि सुप्रशासन या भागामध्ये राहिलेलं आहे आणि तिथल्याच या भव्य अशा टेम्पलमध्ये आपण आलेलो आहोत। आपल्याला ही सगळी विशालता या मंदिराची चहूबाजूने तुम्ही पहा हे दिसत आहे। याही बाजूने विविध नक्षीकलाची नमुने, वास्तुशिल्पाची नमुने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। शिवाजी महाराजाचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे यांनी तंजावर ठिकाणी आपला तंजावरचं संस्थान जिंकून या ठिकाणी मराठ्यांचं राज्य, तामिळनाडूमध्ये मराठ्यांचं राज्य या ठिकाणी निर्माण केलं। कारण शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ असलेले व्यंकोजीराजे यांच्यानंतर त्यांचे वारस 180 वर्ष या भूभागावर 5000 जास्त गावावर मराठ्यांचं या ठिकाणी साम्राज्य, तंजावरचं हे मंदिर भद्रेश्वराचं राजराजेश्वरी, यालाच दुसरं नाव आहे राजराजेश्वरी मंदिर। आणि अशा या भव्य मंदिरामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्या सगळ्यांना माय मराठी चॅनलच्या वतीनं आपण हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि या मंदिराचं विशेष असं आहे की या मंदिराचा जो घुमट आहे, या मंदिराचा घुमट एकाच दगडाचा अखंड असा 80 टनाचा दगड या ठिकाणी आहे आणि त्या दगडावर विविध कला नक्षीकाम करून हे बसवलेलं आहे। आणि त्याचं दुसरं विशेष असं आहे की त्याची सावली जमिनीवर पडत नाही अशा प्रकारचं हे अतिशय भव्य दिव्य असं हे तंजावरचं बिग टेम्पल, त्याला बिग टेम्पल नावानं प्रसिद्ध आहे। आणि दुसरं अतिशय महत्त्वाची बाब, युनेस्कोनं 2004 या आपल्या युनेस्कोच्या यादीमध्ये या मंदिराचा समावेश करून या मंदिराचा सन्मान केलेला आहे। जागतिक दर्जाचं मंदिर, जगातील एक भव्य दिव्य असं मंदिर म्हणून त्यांचा या ठिकाणी सन्मान। आणि वर जो दिसतोय तो कळस, हा कळस कशाचा आहे तर तो सुवर्ण आहे, सोन्याचा आहे, तो कळस दिसू लागलेला सोन्याचा आहे। आणि आपण काय कल्पना करूया की या भव्य दिव्य अशा या तंजावरच्या भादुरेश्वर, म्हणजेच त्याचं एक दुसरं नाव आहे राजराजेश्वरी मंदिर, दुसरंही नाव आहे। तर मी धनंजय उजनकर या ठिकाणी या मंदिराच्याबद्दल अभ्यास करून माय मराठीच्या वतीनं या ठिकाणी तुम्हाला हे माहिती देतो आहे। नंदी समोर जो दिसतोय, जो विशाल असा नंदी, एकच त्या ठिकाणी दगड आहे। आणि अशा पद्धतीनं हे अतिशय सुंदर भव्य दिव्य असं हे भादेश्वर आणि त्यालाच दुसरं नाव राजराजेश्वरी हे भव्य मंदिर या ठिकाणी तंजावरचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। आणि दुसरी एक विशेष बाब इथली सांगायला अर्जुन महत्त्वाची आहे की या मंदिराला ग्रेनाईटचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे। आणि या मंदिर तंजावरच्या 100 किलोमीटर परिसरात कुठं ग्रेनाईटची खाण नाही, तरीसुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रेनाईट त्या काळी कशा पद्धतीनं आणला असेल हेही आपण या ठिकाणी या मंदिराच्याबद्दल आपण चिंतन करू, विचार करू। आणि
80 टनाचा दगड वर घुमट कशा पद्धतीने वर त्या ठिकाणी नेला असेल, कशा पद्धतीने हे सगळं कौशल्य वास्तू कलेचा एक उत्तम नमुना, आदर्श नमुना जगभरातून पर्यटक, देशभरातील पर्यटक या ठिकाणी आवर्जून येतात। आणि इथं वेंकोजी राजे मराठ्यांचे साम्राज्य ज्यांनी या ठिकाणी निर्माण केलं असे वेंकोजी राजे यांचा या ठिकाणी समर्थ वारसा पुढे त्यांच्या चालवत आहेत। आज बाबाजी राजे या पॅलेस राजवाडा आणि या भागांचे ते राजे आहेत। आणि उत्तम आणि त्या राजवाड्यामध्ये एक मोठं जगातलं मोठं ग्रंथालय त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे। असं हे ऐतिहासिक तंजावर भव्य असं शहर, भव्य नंदी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। आणि ह्या भव्य दिव्य अशा या तंजावरच्या या मंदिराच्या बद्दल आपण अतिशय वास्तुकलेचा एक सुंदर आणि उत्कृष्ट असा नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे। तंजावर भव्य दिव्य असे तंजावरचा हा घुमट आपण आवर्जून बघा। खूप मोठं आणि भव्य दिव्य असं हे मंदिर आहे। वास्तुकलेचा उत्तम असा नमुना या ठिकाणाहून आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि मराठे 180 वर्ष ज्यांचं साम्राज्य या ठिकाणी राहिलं त्या पॅलेसमध्ये सुद्धा खूप मोठं ग्रंथालय, जगातलं सगळ्यात मोठा ग्रंथालय हे आहे। तर या अतिशय थोडक्यात माय मराठी चॅनलच्या प्रेक्षकांसाठी आपण भद्रेश्वर म्हणजेच राजराजेश्वरी मंदिराची माहिती या ठिकाणी थांबतो। आणि तुमचा मी धनंजय उजनकर माय मराठी चॅनलवरून निरोप घेतो। धन्यवाद।